नमस्कार, मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी। आज पाऊस इतका झाला आहे ना गेले आठवडाभर, तर त्यामुळे पावसामुळे भाजीच आली नाही कुठली दारावरती। बाहेर तर काय जाणं होतच नाहीये पावसामुळे, आणि दारावरती भाजी कुठली आली नाही म्हटलं आता काय करावी भाजी। तर तुम्हाला माहिती आहे की मधून अधून तुम्हाला मी असं डाएट अँड न्यूट्रिशन की पौष्टिक पदार्थ कसे करून खायचे या दृष्टिकोनातून मी तुम्हाला भाज्या वगैरे दाखवत असते। त्यामुळे जरा आसपास असलेला पसारा हा तुम्ही मॅनेज करून घ्या। आज मी फ्रीज उघडला आणि मग माझ्या लक्षात आलं अरे आपल्याकडे भाजी काहीच नाही आहे। मग बघितलं बुट्टीमध्ये, बुट्टीत एकच बटाटा शिल्लक होता, टोमॅटो एक तिथंच होता। मग बघितलं तर फ्रीजमध्ये मला एक ढवू मिरची सापडली, थोडीशी कोथिंबीर सापडली। मग म्हटलं ठीक आहे चला आज मिक्स भाजी करायची। मग लसूण थोडासा सोलला, अर्धा कांदा सोलला, तो अर्धा कांदा घातला याच्यामध्ये, बटाटा मी सालीसकट घातला आहे बघत असाल तर तुम्ही, टोमॅटो, ढबू मिरची, थोडीशी कोथिंबीर, कांदा आणि लसूण, असं हे आज मी कॉम्बिनेशन घेतलेलं आहे। हे सगळं मिक्स केलं आणि बघताय तुम्ही आता वाफ सुटायला लागलेली आहे, अजूनही पाणी घातलेलं नाही आहे। थोडासा रस सोडणार आहे याच्यासाठी म्हणून थोडा आत्ता पाणी घालीन मी। तर याच्यामध्ये आता थोडंसं दाण्याचं कूट पण घालणार आहे, थोडंसं खोबरं पण घालणार आहे आले। आता याच्यात थोडंसं शिजल्यावरती मी दाण्याचं कूट घातलंय, खोबरं इथे मी भाजून घातलेलं आहे, घरात होतंच शिल्लक थोडंसं। हे सेंदेलोण वापरलेलं आहे, घातलेलं आहे। इथे थोडासा गूळ घातलेला आहे, हा खडा मसाला आहे, म्हणजे अर्थात आपल्या घरात काळा मसाला असतो ना, मग त्याच्यामध्ये मिरे, दालचिनी सगळं असतंच, लवंग वगैरे सर्वच असतं। मग तो तसा करून ठेवलेला आहे, भाजी आमटीला घालायला पटकन बरा पडतो। इथं थोडीशी तिखटाचा कांदा लसणाचा मसाला घातला आणि हळद घातली, असं हे सर्व घातलं आहे। आता हे मी फिरवून याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आणि आता एक दोनच मिनटं मी झाकून ठेवणार गॅस चालू करून, की झाली आपली भाजी। तर आता तुम्हाला मी ही भाजी आज का दाखवली सांगते। तर बऱ्याच वेळेला तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे पावसाळा असतो किंवा बाहेर जाता येत नाही, आपल्याला काय आणायचं काय करायचं माहीत नाही, अशा वेळेला ही मिसळ भाजी आपण करू शकतो। पण ही कमीत कमी याच्यावरती पाण्यावरती ही शिजवायची, याच्यामध्ये कांदा लसूण असल्यामुळे की नाही, हा बटाटा वगैरे सुद्धा झाकून ठेवलं की लगेचच आपोआपच शिजतो। तर आता याच्यात मी थोडंसं पाणी घालते आणि तुम्हाला आज ही भाजी मी एवढ्यासाठी दाखवली की ह्याच्यामध्ये टोमॅटो, बटाटा, ढबू मिरची, शेंगदाण्याचं कूट, खोबरं हे सर्व कॅल्शियम वाढवणारं आणि आपल्या शरीरामध्ये रक्त वाढवणार आहे। तसंच हे बघताय तुम्ही की हे फुल्ल ऑफ फायबर आहे, म्हणजे आपल्याला फायबर असलं की कसं आपोआपच चवून चवून खावं लागतं आणि याच्यामध्ये बऱ्याच तंतुमय पदार्थ असतो, तो आपल्या शरीरामध्ये डायजेशनसाठी उत्तम असतं, आपल्या शरीरातली उष्णता बाहेर काढून टाकली जाते। तसंच हार्मोनल इम्बॅलन्ससाठी ही अशी तुम्ही भाजी करून खायला पाहिजे। तर तुम्हाला असं वाटेल की आता ही जी मिक्स भाजी आहे, तर ही मिक्स भाजी रोजसुद्धा तुम्ही करून खाऊ शकता। याच्यामध्ये कांदा लसूण वापरलेला असल्यामुळे हे तुम्हाला माहिती आहे की ही अँटी इन्फ्लेमेटरी ॲनाल्जेसिक आहे, म्हणजे आत्ताच्या ह्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये, तसंच पावसाळ्यामध्ये अशी ही चटपटीत तुम्ही भाजी करून खाल्ली पाहिजे। ह्याच्यामध्ये फुल ऑफ व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहे, ज्याच्यामुळे आपली इम्युनिटी बूस्ट होते। त्यामुळे अशी मिक्स भाजी जर तुम्ही या पावसाळ्यात खाल्ली तर लहान मुलांपासून मोठ्यांच्यापर्यंत आजारी पडण्याचे चान्सेस अत्यंत कमी आहेत, कारण की ही चविष्ट आहे, पौष्टिक आहे, आवडणारी आहे, त्यामुळे तुम्हाला भूक वाढवणारी आहे। तसेच आपण खडा मसाला वगैरे याच्यामध्ये वापरल्यामुळे ही पचन व्यवस्थित करणारी, त्याचमुळे फायबर असल्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन होऊन देत नाही, शरीरातली उष्णता बाहेर निघून जाते। याच्यामध्ये जिरे आहेत, बेल पेपर आहे, त्यामुळे अर्थातच ही भाजी तुम्हाला हार्मोन्ससाठी, म्हणजे ज्यांनी थायरॉईड वगैरे आहे ना, हायपोथायरॉईडिझम, त्यांच्यासाठी सुद्धा ही अशी भाजी, मिक्स भाजी करून खायला काही हरकत नाही। झटपट होणारी ही भाजी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता कोविडच्या काळामध्ये आपली रोगप्रतिकार क्षमता टिकवून ठेवण्यासाठी असं चटपटीत अन्न तुम्ही करून खाल्लं पाहिजे। थोड्याशा तेलात का होईना ही भाजी केलीच पाहिजे, कारण की व्हिटॅमिन डी जर का तुमच्या शरीरामध्ये, व्हिटॅमिन तुम्हाला माहिती आहे ए डी ई आणि के,
ही चार जी विटॅमिन्स आहेत त्याच्यासाठी थोडं ना थोडं तरी आपल्या शरीरामध्ये स्निग्धता ही पाहिजेच. त्यामुळे हे मी थोडंसं शेंगदाणा तेल घातलेलं आहे. अशी ही आपल्या शरीराला आवश्यक अशी ही भाजी आहे. त्याचप्रमाणे जे पोस्ट कोविड सिम्प्टम्समध्ये आहेत किंवा जे क्वारंटाईन आहेत होम क्वारंटाईन त्यांनी सुद्धा ही अशी भाजी खायला काही हरकत नाही. आणि ही जी भाजी आहे ना ही तुम्ही ब्रेडबरोबर सुद्धा खाऊ शकता. बऱ्याच वेळेला कसं चपाती भाकरी करायचा आपल्याला कंटाळा येतो तर अशा वेळेला ही ब्रेडबरोबर सुद्धा खाता येते. झटपट होणारी ही अशी साधी सोपी आणि आपल्याला टेन्शन नाही की आज मी भाजी काय करू. बघा तुम्हाला आवडली असेल तर आज तुम्ही सुद्धा करून बघा. आता दारावरती कॉर्न विकत आलेला आहे त्यामुळे आता कॉर्न घेतले. आता ह्याचं काय करणार आहे तुम्हाला सांगते. मक्याचं कणीस कच्चंच असं दोन भाग केले आणि ह्याचे असे दाणे काढून घ्यायचे. आता हे दोन हाताने काढते मी. आता तुम्हाला दाखवण्यासाठी एक हाताने काढते. असे दाणे काढून घेतले मी आणि आता हे मी कुकरला लावणार आहे. ह्याच्यातच थोडंसं मीठ हळद आणि थोडंसं पाणी टाकणार आहे आणि कुकरला लावणार आहे. आपण जेव्हा कुकर लावतो तेव्हा कुकरामध्ये खाली आपण पाण्यामध्ये लिंबाची साल टाकतो म्हणजे आपला कुकर खराब होत नाही. तर मग मी काय करते रोज असं अर्धा लिंबू जो आहे ना तो लिंबू पाणी घेते स्वयंपाक करता करताच. म्हणजे आपलं कंपल्सरी लिंबू पाणी आपलं घेतलं जातं म्हणजे आपल्याला डिहायड्रेशन होत नाहीतर काय होतं आपल्याला तहान लागली अस्वस्थ झालं की आपण चहा प्यायला लागतो सारखं. पण सारखा पण चहा पिणं हे चांगलं नाही ना. मग त्यानं कॅल्शियम डिफिशियन्सी होते, ॲसिडिटी होते, डायजेशन खराब होतं, रेस्टलेसनेस येतो सारखा चहा प्यायला की. मग असं मी लिंबू सरबतमधनंच पित असते. आणि ही जी साल आहे ती आपण अशी कुकरात टाकणार आहोत. आता हे लिंबू सरबतमध्ये ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला हवा असेल तर थोडासा खाण्याचा सोडा चिमूटभर रोज टाकू शकता. खाण्याचा सोडा जर का तुम्ही रोज थोडासा घेतलात तर तो नक्कीच औषधी आहे. कारण आपल्या शरीरामधले म्हणजे नको असलेले घटक बाहेर काढून टाकणं की नाही हे खाण्याचा सोडा हे फार चांगलं काम करत असतं. आणि ज्यांना मुतखडा व्हायची टेंडन्सी असेल किंवा सारखं युरिन इन्फेक्शन होत असेल त्यांनीसुद्धा असं हे लिंबू पाणी सरबत मी साखर अजिबात घालायची नाही. लिंबू पाणी मीठ आणि खाण्याचा सोडा थोडा घालायला काही हरकत नाही. आता या ठिकाणी मी सगळे मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत. अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि अगदी म्हणजे अगदी पाणी आणि मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे आता मी कुकरमध्ये खाली ठेवणार आहे. पाणी थोडंसंच घातलेलं आहे त्यामुळे त्या पाण्यावर आणि याच्यामध्ये असलेल्या पाण्यावरती हे शिजणार आहे. आणि दिवसभर बघा आपल्याला आता हे असे शिजून आले की आपल्याला पटकन कोणी आपल्या घरात आता सगळीजण आहेत भूक लागली म्हटलं की तर जरा कांदा लसूण घालून जरासा ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे पेरायची असेल तर शेव घालायची आणि लगेचच चटपटा आपल्याला मक्का करून मक्याची भेळ करून द्यायला येते. तर आपल्याला भात लावायचा आहे. तर तुमच्या लक्षात येत आहेत का की हे दोन्ही तांदूळ जरा वेगळे आहेत. तर ह्याचा ना अतिशय मऊ भात होतो म्हणजे दोन शिट्ट्यातच पार गिर्र भात होतो आणि ह्याचा जरा फडफडीत भात होतो. तर मग म्हणून मी काय करते की पाऊण वाटी हा तांदूळ आणि पाव वाटी हा तांदूळ असा मिक्स करते आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं. धुवून घेतल्यानंतर मग त्यामध्ये एका वाटीला तीन वाटी पाणी घालते मी आणि थोडंसं मीठ टाकते त्यामुळे भातसुद्धा मस्त होतो. आता असं आपण ही जाळी ठेवलेली आहे म्हणजे पॅक झाकण नाही ठेवायचं. खाली आपण मक्याच्या ह्याच्यावरती जाळी ठेवली आणि आता हा तांदूळ ठेवणार आहे भात लावणार आहे. ह्याच्यात आपण मीठ पण घातलेलं आहे आणि आता आपण चार शिट्ट्या करायच्यात. याच्यावरती सुद्धा झाकण ठेवायचं आहे आपल्याला जाळीचं. आत्ता जेव्हा पावसामुळे आपल्याला भाजी मिळत नाही आहे आपल्याला बाहेरही जाता येत नाही आहे शेतातली भाजी सगळी वाहून गेलेली आहे शेतकरीसुद्धा दारासमोर येत नाही आहेत भाजी विकायला. तर अशा वेळेला कसं आपल्याला जेवण बनवायचं आहे म्हणजे जेवण कसं बनवायचं म्हणण्यापेक्षा चविष्ट आणि पौष्टिक आणि आत्ता रोगप्रतिकारक्षमता वाढवणारं कसं जेवण करून खायचं आहे हे मी तुम्हाला आत्ता सांगते. तर आता दोन बटाटे मी कुकरमध्ये लावलेले आहेत. हे कशासाठी तर समजा संध्याकाळी तुम्हाला अचानक वाटलं किंवा की आज आता पावभाजी करायची आहे किंवा आपल्याला आता रगडा बनवायचा आहे किंवा पाणीपुरी करायची. कारण आता हे सगळं आपण घरातच बसून खातोय ना कारण की आपल्याला बाहेरचं काही आणायचंच नाही आहे आणि घरात सारखं असल्यामुळे खाणं सारखंच चालू आहे. तर अशा वेळेला कायम घरात दोन बटाटे असे हे शिजलेले पाहिजेतच म्हणजे आपल्याला बऱ्याचशा रेसिपीज अशा पटकन करता येतात. काही वेळेला भाजीला उसळीला
अशा वेळेला चटकन तो शिजलेला बटाटा टाकता येतो, किंवा समजा साबुदाण्याची खिचडी करायची आहे, साबुदाण्याचे वडे करायचे आहेत, अशा वेळेला तो शिजलेला बटाटा आपल्याला पटकन वापरता येतो. म्हणून दोन बटाटे असे कायम लावून ठेवलेलेच असले पाहिजेत आपल्या घरामध्ये. बऱ्याच वेळेला कसं होतं की आपल्याला शिट्टीला प्रॉब्लेम होतो, म्हणजे शिट्टी होत नाही, तर अशा वेळेला थोडंसं एक तेलाचं बोट घ्यायचं आणि हे असं इथं लावायचं, म्हणजे मग शिट्टी परत व्हायला लागते. काही वेळेला कसं होतं की ही जी रिंग असते ना आतली, ती रिंग बऱ्याच वेळेला हार्ड झालेली असते, तर आपण ह्या पद्धतीने असं जर का तेल सोडलं ना तर शिट्टी परत व्हायला लागते बरं का. कारण आता लॉकडाऊनमध्ये काय व्हायला लागलं आहे की दुकानंसुद्धा उघडी नाही आहेत ना, मग त्यामुळे आपल्यालाही काय करावं कळत नाही. घरातले हे उपाय आपल्याला माहीत असायला पाहिजेत, तर असं तेल लावलं की परत शिट्टी व्हायला लागते बरं का. आता आपल्या मनात एक विचार असतो की अल्युमिनियमची भांडी वापरावीत की नाही, काय करावं, पण काय होतं माहिती का, अल्युमिनियमच्या भांड्याकडे जरासं स्वयंपाक करताना ना आपल्याला दुर्लक्ष केलेलं चालतं. स्टीलमध्ये काय होतं, लगेच जळतं, किंवा कॉपर बॉटम असलं तरी लगेच जळतं. आणि हेच भांडी घासणार यांच्यासाठी की नाही, ह्या अल्युमिनियमची भांडी फार त्यांना योग्य वाटतात, नाहीतर मग बाकीची भांडी आपल्यालाच घासायला लागतात ना. जर आपल्याजवळ तेवढा वेळ असेल किंवा शक्य असेल तर मग ती भांडी आपण वापरू शकतो, स्टायलिश जी आहेत ती. परंतु रोजच्या स्वयंपाकामध्ये मला तरी हेच कम्फर्टेबल वाटतं. आणि एक शेवटचं जाता जाता तुम्हाला एक टिप देते की आपल्या फ्रीजमध्ये असं काहीतरी उरलेलं असतंच. तर ही माझी श्रावण घेवड्याची भाजी उरली आहे आणि आमटी पण फार थोडी उरलेली आहे. तर मी आता काय करणार, आमटीमध्ये आता थोडं पाणी घालणार, हे दोन्ही मिक्स करणार, ह्याच्यामध्ये थोडंसं खडा मसाला, तिखट मीठ जरा ॲड करणार, थोडा कांदा टोमॅटो घालणार आणि एक उकळी मारणार, म्हणजे आणखीन एक आपली भाजी किंवा सांबार आपलं तयार झालं. आणि ह्याला सांबार मसाला पण घालणार, चांगलं पातळ करणार आहे आता हे, त्यामुळे आणखीन एक भाजी आपली आता तयार झाली. आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा मुळात कोविड काळ आहे, कोविड कोरोनाच्या काळामध्ये तसं आपलं टाकणं कुठलं आता होत नाही, कारण आपलं मनच होत नाही ना. कारण नाही म्हटलं तरी थोडा आर्थिक प्रॉब्लेम सगळ्यांना आहेतच, आणि आपल्या घरात असलेलं अन्न टाकायचं आणि वरचेवर टाकायचं हे अजिबात चांगलं नाही. तर असं काहीतरी करून खायचं की घरच्यांना सुद्धा चविष्ट वाटलं पाहिजे आणि अन्न टाकणं हा प्रकार आपल्या हातून अजिबात होता कामा नये. अशा पद्धतीने आपली श्रावण घेवडा आणि डाळीची आमटी यांची एक नवीन रेसिपी आपोआपच तयार झालेली आहे, मात्र ती नक्कीच चविष्ट असणार आहे. आपण त्याला मस्त कोथिंबीर वगैरे घालून सजवलेलं आहे, सांबार मसाला घातलेला आहे, त्यामुळे खूपच छान होणार आहे ती. असा हा आपल्याला कमीत कमी जेव्हा भाज्या मिळतात त्यावेळेला असं काहीतरी जुगाड करायचं आणि स्वयंपाक मस्त करून खायचा. कारण की आत्ता पोस्ट कोविड सिम्टम्समध्ये तुम्ही भरपूर खाणं महत्त्वाचं आहे. या कोरोना पॅन्डेमिकमध्ये चविष्ट आणि पौष्टिक अन्न खाणं तुमचं फार महत्त्वाचं आहे. एवढंच नव्हे तर विविध प्रकार तुमचे खाल्ले गेले पाहिजेत, की नुसतीच एक चपाती भाजी केली, नुसताच भात आमटी केलं असं नका करू. भात भाजी आमटी उसळी त्याचप्रमाणे चपाती भाकरी ह्या सर्व गोष्टी तुम्ही करून खाल्ल्या पाहिजेत. समजा चपाती भाकरी एक वेळ नसेल तर कधी तर ब्रेड जमला तरी चालेल, पण बाकीचं हे पदार्थ तुम्ही करून खाल्ले पाहिजेत, म्हणजेच तुमची तब्येत आता चांगली राहणार आहे, हे लक्षात घ्या.